स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी ज्यावेळी आपल्याला पंचप्रण दिले आणि त्या पंचप्रणाच्या माध्यमातनं एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत तयार करण्याचा प्रण हा आपण सगळ्यांनी घेतला त्यासोबत गुलामीच्या जेवढ्या खुणा आहेत या सगळ्या खुणा पुसून टाकणं आपल्याला माहितीये की राजपथचं कर्तव्य पथ झालं आणि त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तयार झाला आणि गुलामीच्या खुणा संपवण्याची सुरुवात ही प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयासमोरच्या रस्त्याने त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि अशा प्रकारे आपल्यालाही ज्या ज्या खुणा गुलामीच्या आहेत त्या संपवायच्या आहेत आपल्याला याचसोबत आपली जी संस्कृती आहे आपली जी विरासत आहे आपली जी धरोहर आहे याचा अभिमान देखील बाळगायचा आहे एक अशी पिढी इंग्रजांनी तयार केली की ज्यांच्या मनामध्ये असं टाकण्यात आलं की भारतामध्ये जे जे आहे ते चुकीचं आहे ते बुरसटलेलं आहे आणि जे काही चांगलं आहे ते केवळ इंग्रजांनी आणलेलं आहे हे सत्य नाहीये गुलामीच्या पूर्वी एक विकसित आणि समृद्ध भारत आपण बघितलेला आहे चोल राजांच्या काळामध्ये यादव राजांच्या काळामध्ये आपण बघितलंय आहे प्रकारे एक विकसित भारत होता आणि त्याच विकसित भारताची संकल्पना आणि ती विरासत आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि हे सगळं करताना चौथा प्रण आपल्याला माननीय मोदीजींनी दिलाय तो एकतेचा जाती धर्म पंथ भाषा याच्या आधारावर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये भेद होणार नाही नागरिकांमध्ये भेद होणार नाही कोणी कुठल्याही जातीचा असो पंथाचा असो धर्माचा असो भाषा बोलणारा असो कुठल्याही लिंगाचा असो स्त्री असो पुरुष असो किंवा तृतीय पंथी असो कोणामध्येही भेद होणार नाही अशा प्रकारची अभेद एकता ही या भारतामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रण हा चौथा प्रण आपल्याला माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिलाय आणि पाचवा प्रण हा जो आपल्याला दिलेला आहे तो नागरिकांच्या कर्तव्यांचा आपल्याला सगळ्यांना आपले अधिकार लक्षात राहतात पण कर्तव्य मात्र कोणालाच लक्षात राहत नाहीत त्यामुळे आपले कर्तव्य जर आपण लक्षात ठेवले तर देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा दर हा तीन पटीनी आपण वाढवू शकतो आणि मला असं वाटतं हे जे पंचप्रण आहेत हे पंचप्रण आज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मेरी माती मेरा देश माझी माती माझा देश या देशातल्या प्रत्येक ग्रामग्रामातून माती एकत्रित करून दिल्लीमध्ये ज्यावेळेस शहीदान करता वन तयार होईल आणि त्या वनामध्ये अखिल भारताची माती ही त्या ठिकाणी एकत्रित येईल खऱ्या अर्थानं भारताची ताकद आणि क्षमता ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून आज या उपक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी शहीदांची आठवण करून वृक्षारोपण करून देशाचा तिरंगा फडकवून आणि आपल्या मातीला नमन करून केलेली आहे आणि येत्या काळामध्ये या पंचप्रणाच्या माध्यमातन निश्चितपणे आपण सगळे आपलं कर्तव्य निभवूया